नमस्कार, मी संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारने तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. सध्या महावितरणाने वीज बिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असताना पारने तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोखले यांनी वीज बंद केल्यास मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशाराच दिला आहे. सुपा येथील पारने तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे कामकाज पाहण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय प्रशासकीय मंडळाला संघाच्या निवडणुकीपर्यंत कामकाज पाहण्याची संधी मिळाली आहे. संघाचे सुपा व नारायण गव्हाण येथे शीतकरण प्लांट असून या ठिकाणी दूध संकलनास सुरुवात करणार आहे. विविध नात्यांच्या भावनांचे ओझे घेऊन जगताना आपणास आई वडिलांच्या भावनांची कदर नसते. आपण आपल्या आई वडिलांना गृहीत धरतो, त्यांच्या भावनिक गरजांकडे दुर्लक्ष करतो. या पार्श्वभूमीवर वाळुंज परिवाराने मातोश्री शांताबाई वाळुंज यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने समाजासमोर नव्या पिढी समोर आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे यांनी केले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त खडकवाडी येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना तालुका युवक काँग्रेसच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे शिक्षक आहेर सर अमोल रोकडे, धनंजय ढोकले यांनी विद्यालयासाठी LED दिवा देण्याची मागणी केली. यावेळी तालुका अध्यक्ष योगेश शिंदे यांनी ही मागणी 15 दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. पारनेर तालुक्यातील ढोळपुरीच्या वर्धमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत 8,56,215 रुपयांचा अपहार झाला असून यासंबंधी संस्थेचे चेअरमन जयेंद्र काले यांच्यासह 14 जणांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधीची फिर्याद शिरीष देवीदास कुलकर्णी यांनी दिली असून भादवी कलम 409, 477, 420 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत सरपंच उपसरपंचाच्या निवडी होणार आहेत, यामुळे राजकीय खलबते चालू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अळकुटी ग्रामपंचायत सदस्य बहुमताचा आकडा घेऊन सहलीवर गेले आहेत. 9 फेब्रुवारीला सरपंचांची निवड होणार आहे. सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिलेचे आरक्षण आहे. या बातमीमध्ये आज वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.